आत्मीय आहे असदुद्दीन ओवेसी यांच्या संदर्भात। असदुद्दीन ओवेसी हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत। समान नागरी कायद्या संदर्भात चर्चा होणार आहे। तापडिया नाट्य मंदिरात दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। केंद्र सरकारच्या वतीने पावसाळी अधिवेशनात संसदेत समान नागरी कायदा बिल आणण्याची तयारी सुरू असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे येणार आहेत आणि या विषयावर छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा होणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, असदुद्दीन ओवेसी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत आणि समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चा होणार आहे। किती वाजता ही चर्चा सुरू होणार आहे आणि या चर्चेला कोण कोण उपस्थित राहणार आहेत? जगदीशजी, असदुद्दीन ओवेसी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि समान नागरी कायदा या संदर्भात विशेष तज्ञांसोबत आता हे संवाद साधणार आहेत। छत्रपती संभाजीनगरातील तापडिया नाट्यगृह या ठिकाणी 2 वाजता संवाद साधला जाणार आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहता की केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून संसदेतून समान नागरी कायद्यासाठी तयारी करत आहे, ही विशेष तयारी असणार आहे आणि या तयारीच्या माध्यमातून देशातील राज्यातील समान नागरी कायद्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे, संवाद साधला जाणार आहे। मात्र काही ठिकाणी या कायद्याला विरोधही केला जात आहे आणि सर्वसामान्यांपर्यंत हा कायदा पोहोचला तर याचा लाभ किती आणि याचे तोटे किती, फायदे किती, या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। मात्र बहुतांश वेळा काही गोष्टींना जेव्हा विरोध होतो त्याच गोष्टी सर्वाधिक जास्त चर्चेत असतात, तोच प्रकार जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय। असदुद्दीन ओवेसी जे आहेत ते स्वतः या बैठकीला या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि या विचार मंथनातून ज्या समान नागरी कायद्या संदर्भामध्ये विशेष अशी सूचना देखील केली जाणार आहे, आपले तर्कवितर्क सुद्धा लावले जाणार आहेत आणि या संदर्भामध्ये चर्चा केल्याच्या नंतर अखेर निकष सुद्धा समोर आणले जाणार आहेत। त्यामुळे ही बैठक जी आहे ती महत्वाची मानली जाते आणि तापडिया नाट्य मंदिरामध्ये 2 वाजेला या बैठकीला या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि या सोबतच खासदार इम्तियाज जलील यांच्यासह असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। जी सचिन, तू असाच जोडला गेला रहा आणखी एका बातमीवर, तुझ्याकडून माहिती हवी आहे तर बातमी यवतमाळ मधून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।